मग कोणा वाद घालू नका, खेळ दाखवू आपला, खेळ भावना दाखवू आपली, खेळ भावना दाखवू आपली। आयोजन आपणच आहोत, आपलीच लीग आहे, कोणी परके लोकांनी ठेवलेली नाही, आपल्यासाठी ठेवले, आपल्या गावच्या मुलांना खेळण्यासाठी ठेवलेली लीग आहे। तुम्ही आनंद घ्या स्पर्धेचा। चला सामना सुरू करा, स्पर्धेचा आनंद घ्या। इथे कोणी कोणाची बाजू घेत नाही। चला निर्णय मान्य करावा लागेल तुम्हाला पंचांचा। चला सामना खेळवा, सुरू करा। संदीप संदीप संबंधपणा दाखवा। ऐका पंच, चला सामना सुरू करा, सामना सुरू करा। चला सलामीची जोडी आलेली आहे। कोण कोणते टीम आहे? बापू इलेवन कडून सलामीसाठी आलेले आहे सुदर्शन कुंभार आणि निखिल ढोले। संध्याचा पहिला चेंडू अवांतर चेंडू आणि अवांतर दावेने खातं बोलतो संघाचं। एक दावा संख्या होते एक, बिनबाद एक, बिना चेंडू। पुढचा चेंडू सुदर्शन यास हळूच तटवलेला चेंडू, दोन रूप दोन धावांचा विषय नाही परंतु ते एकच धाव, धाव संख्या होते पुढे सरकते दोन ने। आणि आता संदीपाचा सामना करेल तो निखिल, निखिल डोळे। चला बघू, आणि हळूच तटवलेला चेंडू रवींद्रने उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण रवींद्राचा, चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, अजूनही बघा फिट आहेत ते। पेनल्टी भरून काढले त्यांनी, दोन चार रन अडवलेत त्यांनी, वाचवलेत। बघा खूप चांगला असा चेंडू संदीपाचा, बघा चांगली अशी गोलंदाजी होते इथे। आणि निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू खेळतो सुदर्शन आणि समोर तटवला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण भावेश भोयर याच्याकडून। आणि एक धावापेक्षा जास्त काहीच नाही, एक धाव संख्येने धावा पुढे जातात, चार संघाला लावा होता तर चार। पुढचा चेंडू संदीपाचा खेळतो निखिल, आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू राईटच्या रूपाने अवांतर धावमध्ये वर, धाव संख्या होते पाच। पुढचा चेंडू खेळतो निखिल आणि टॅप शॉट, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण महेश कुंभाराचं। पट्टीला पाय लागलेला। चला पुढचा चेंडू खेळतो सुदर्शन, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणते याच्याकडून। पहिलं षटक समाप्त, पहिल्या षटकाला समाप्तीनंतर धाव संख्या होते सात, बिनबाद सात। नाही जाऊ दे आता, आता आपण अंपायर नाही तर बोललो असतो ना आपण बोलून। चला पुढचा खेळ घेऊन आलाय तो उपोल, एक मिनिट थांबा थांबा, सामना थांबता पेनल्टी प्लस नऊ रन, नऊ धावा पेनल्टीचे दोन धावा जोडलेले आहेत तुम्हाला। आणि कॉट बिहाइंड झालेला आहे सुदर्शन बाद। ऐका ऐका, स्ट्राईक अंपायर देईल डिसिजन, डिसिजन स्ट्राईक अंपायरचा आहे, लेग अंपायर देणार नाही, स्ट्राईक अंपायर देईल डिसिजन। कॉट बिहाइंडचा फक्त स्टंपिंगचा देऊ शकतो तो बाद बाद। आणि आता सुदर्शनाची जागा भरून काढण्यासाठी येतोय अक्षय, काल खूप चांगल्या फॉर्म मध्ये येतो, कालपासून टुर्नामेंट मध्ये इन फॉर्म प्लेअर, बैठक शॉट मारतो तो, वाक्या शॉट, नवीन शॉट, वाक्या शॉट आणि चौकार, बघा वाक्या शॉट आणि चौकार, नवीन शॉट इन्व्हेंट केलाय, वाक्या शॉट। पहिलाच चेंडू खेळून काढला तो अक्षयाने, त्याच्यावर चौकार घेतलेला आहे।
पुढचा चेंडू विपुलचा खेळतो अक्षय बघूया बघा किती लो स्टान्स आहे त्याचा एका धावेसाठी हळूच एक हळूच चेंडू तटून एक धाव घेतलेली आहे अक्षयाने आणि धाव संख्या होते 14 एक बाद 14 पुढचा चेंडू विपुलचा खेळेल तो निखिल बघू निखिल सलामीला आले सलामी फलंदाज काय करतो आपल्या संघासाठी ते आणि चांगला असं तटवलेलं चेंडू तेवढंच थोडस फंगलिंग होतो इथे रनआउटची शक्यता परंतु काही नाही एकच धावावर समान मारतोय बापू इलेव्हनला धाव संख्या होते 15 अक्षय नेट मारलेला टॉप शॉट पण टॉप शॉट खेळता आला फंगलिंग होते बॉलरकडून रनआउटची संधी मिस करतात ते इनफॉर्म बॅट्समन तुम्हाला आउट करता आला असता 16 धावा होतात पुढचा चेंडू खेळतो निखिल सलामीचा फलंदाज निखिल बघूया काय करतोय आणि तेवढं चांगलं शतरंजन हुंडीलाच्या करून आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 17 एक बाद 17 चांगली सुरुवात म्हणता येईल 17 आहे ना हार मॅच एक जैसी नाही होगी चलो तुमच्याकडे रवींद्र थळे नावाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे तो पण गोलंदाजी करू शकतो त्या काळचा उत्कृष्ट गोलंदाज होता तो चला पुढचा चेंडू खेळतो निखिल साहिलचा आणि तिथे मिसफील्ड होते आणि चौकार साहिल मसने याच्या पहिल्या चेंडूवर चौकार घेतलेला निखिलाने आणि धाव संख्या होते 21 एक बाद 21 साहिल मसनेचा पुढचा चेंडू पुढचा चेंडू साहिलाचा खेळतो निखिल चांगल्या फॉर्म मध्ये आलेले पहिला सामना हरल्यानंतर बापू इलेव्हनने लगातार 3 सामने काल जिंकलेले आहेत पण त्यांचा ओनर जाऊन काल लवकरच झोपलेला बघा खूप चांगला फटका आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बमणी होते दोन फिल्डर मध्ये टक्कर झाली आणि चौकार गेलेला आहे चौकार आणि बघा फलंदाज बाद झालेल्या दरम्यान षटकार मारून आणि धावा झाल्या ते 26 निखिलाची जागा भरून काढण्यासाठी आला तो भोलेश्वर बघा आपल्या संघासाठी काय करतो तो बापूचा स्टार प्लेअर आहे आणि पहिला चेंडू चौकार खणखणीत चौकार खेळतोय नक्कीच काहीतरी कानमंत्र दिलेलं बापूने काही संघाची कामगिरी सामन्यागणिक प्रत्येक सामन्यागणिक उंचावत चाललेली आहे पुढचा फुलटॉस चेंडू आणि मिस बघो चेक करा कॅमेरा आपल्याकडे उपलब्ध चेक करू शकता नो चेंडू तुम्ही सवय लावून दिली ना आलो चला सामना सुरू झाला पुढचा चेंडू खेळेल तो भोलेश्वर आणि पुन्हा एकदा चौकार बघा खणखणीत काल काहीसा आडकळत खेळणारा भोलेश्वर आज बघा लगातार दोन चौकार आज तडपडत खेळतोय काल आडकळत खेळणारा तडपडत खेळतोय पुन्हा एकदा चौकार बघा तीन चेंडू तीन चौका काय फलंदाजी करतो भोलेश्वर मध्ये हॅलो 39 धाव संख्या झाली 39 येतो चला सामना पुढचा षटक घेऊन येतो तो महेश तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 39 आता मालगाशीच मला कोणीतरी म्हटलं होते की खूप स्लो सुरुवात झाली बापू इलेव्हनचे पण भोरेश्वराने लगातार 3 चौकार खेचून खूप चांगला हा आणि नऊ चेंडू करू शकता तुम्ही चेक करू शकता सुरुवात तुम्हीच केली पंच होते तुम्ही चला डिकच्या रूपाने नो चेंडू आणि डिकच्या रूपाने एक धाव पुढचा चेंडू अक्षय आणि चौकार रवींद्र तिथे पायाने अडवण्याचा प्रयत्न केलेला पण त्यांना काही अडवता आला नाही त्यांना वाकायचा प्रॉब्लेम आहे
नौ चेंडू पुन्हा एकदा आणि चांगली असं क्षेत्ररक्षण रवींद्र यांच्याकडून संघासाठी दोन धावा अडवतात ते बघा डायरेक्ट हेड महेश कुमार कडून आणि अक्षर धावत झालेले आहे आणि धाव संख्या झालेली आहे 48 धावा झाले ते 48 बॉल काउंट 1+1 हा नो बॉल आणि एक रन डॉट बॉल नाही एक रन डॉट काउंट बॉल झाला बघा पुढचा चेंडू महेशाचा खेळतो नितेश रणवी काल चांगल्या फॉर्म मध्ये होता नितेश रणवी पण आज मागे का ठेवला त्याला ते कळत नाही बघा नो चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू अतिशय स्वेर असा मारा होतोय महेशाच्या कडून नो नोवर नो चेंडू टाकतात ते आणि संघाचा अर्धशतक झालेला आहे अशा रीतीने पुढचा चेंडू महेशाचा खेळतो भुवनेश्वर खूप चांगला चेंडू आणि धावबाद नितेशा धावबाद होतोय पुढचा फलंदाज आलाय नितेशची जागा भरून काढण्यासाठी जयेश बघू आणि स्ट्राईक वर आहे तो भुवनेश्वर खूप चांगली तडकाफडकी बॅटिंग केली आहे त्याने आणि रवीने याच्या करून गचाल क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रवीने रवीच्या हातामधून बॉल सुटताना त्याने चेंडू काही दिसत नाही आणि दोन धावा धावामध्ये ऍड होत आहेत धाव संख्या होते ए किती 52 धावा झाले तर 52 धावा बघा पुढचा पुन्हा एकदा भुवनेश्वरचा चांगला फटका आणि चौकार अशा रीतीने चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली बापू इलेव्हनची 56 आणि एम एस इलेव्हनला लक्ष असेल तर 57 धावांचं चार षटकामध्ये 57 धावा करायचे पुढचा टॉस आता होईल किरण इलेव्हन वर्सेस किरण इलेव्हन वर्सेस राजा इलेव्हन दोन्ही संघांच्या कर्मचाऱ्यांनी टॉस साठी यायचं आहे चला इनिंग संपले टॉस करून घ्यायचं आपल्याला लगेच या दोन्ही संघांचे कर्मचार किरण इलेव्हन वर्सेस राजा इलेव्हन राजा इलेव्हनचे कर्मचार यांच्या दरम्यान ना बघा हा यांचा सामना कमी करण्यात येईल जेव्हाला गेलेत तर बघा 5 मिनिटात जर तुमचा संघ जर हजर राहिला नाही टॉस साठी तर तुमचा सामना रद्द केला जाईल आणि जे हजर संघाला विनंती दिली जाईल बघा राजा इलेव्हन टॉस साठी यायचा आहे तुमचा कर्णधार पाठवा स्टँडिंग कॅप्टन असेल तरी चालेल चला यांच्यामध्ये नाणेफेक करतील त्यांच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुनील मुकादम या टॉस करून घ्या राजा इलेव्हन वर्सेस किरण इलेव्हन यांच्यामध्ये नाणेफेकी होत आहेत आणि नाणेफेकी करतायत ते सुनील मुकादम जिस्मे उदाम हो सिर्फ सुनील मुकादम चला टॉस करून घ्या टॉस का बॉस कोण होतो बघू आता आज सामन्याचा टॉस का बॉस आणि अशा रीतीने नाणेफेकी जिंकलेली आहे किरण इलेव्हनने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फलंदाजासाठी पाचारण केलं आहे ते राजा इलेव्हनला चला पंच सामना सुरू करा आणि दरम्यान एम एस इलेव्हनची सलामीची जोडी बंटे रंगवी आणि भावेश भोईर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता भावेश भोईर बघूया तशीच कामगिरी त्याला आता या सामन्यात करावी लागेल 57 धावांचं लक्ष आहे त्यांच्यासाठी सामना सुरू करा बघूया पहिले षटक घेऊन येतो सुदर्शन कुमार सामना सुरू करा काहीतरी काम म्हणतो देणार विकेट किपर सचिन तळे सागर मडके मंचावर यायचं तुम्ही पहिला चेंडू खेळतो बंटी आणि दोन धावांच्या दिशेने तो हा चेंडू अविनाश कडून गचाल क्षेत्ररक्षण दरम्यान दोन धाव पूर्ण आणि तेवढंच गचाल थ्रो दोन धावाने खाते उघडले संघाचं एम एस इलेव्हनचं धाव होतात दोन एक चेंडू दोन धावा पुढचा चेंडू सुधारण्याचा खेळतो बंटी आणि खूप चांगला आणि गचाल क्षेत्ररक्षण भुवनेश्वर करून पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण होत होते आणि चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या पुढे सरसावते 6 पहिला षटक चालू असताना सुरुवातीला 6 धावा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळतो बंटी
गुहा हा चौका मारतो षटकार 2-4-6 असं काय का प्रकार. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, हा चेंडू काय फलंदाजाला दिसला नाही, फास्ट अँड फ्युरियस चेंडू होता. अळूच पटवलेला अविनाश कडे आणि अविनाश करून गचाळ क्षेत्ररक्षण आणि चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते संघाची आणि धावसंख्या होते 10. बिनबाद बा पहिलं षटक चालू असताना गचाळ क्षेत्ररक्षणाचे 2 चौकार मिळालेले आहेत. तेव्हा आता फिल्डिंग चेंज करताना कर्णधार अक्षय थळे पुढचा चेंडू खेळतो बंटे बघू आणि नो चेंडू आणि तरुणांच्या दिशेने टटवलं एक चेंडू. तुझ्या बापू कदम यांना काय चेंडू अडवता आला नाही आणि एक धाव नो प्लस वन आणि धाव संख्या होते 12. 12 धाव संख्येवर पोचलेला आहे एम एस इलेव्हन. पुढचा चेंडू सुदर्शनाचा खेळेल तो भावेश भोळे. बघा भावेश हा चांगला फलंदाज आहे. बघा पुन्हा अविनाश कडे चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश कडून पाहायला मिळतोय. एक धाव वाचवत आहे संघासाठी आपल्या आणि धाव संख्या होते 13 आणि बहुतेक असे होतं चेंडू असा आणि समोर राहील तो बंटे. बघू बंटे आणि चांगला असे चेंडू आणि तिथे पुन्हा फंबल होतो अविनाश कडून. एक परंतु एक धाव, एक धावापेक्षा जास्त काहीच नाही आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते 14 आणि पहिले षटक समाप्त होते. इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 14. बिनबाद 14 पुढचा गोलंदाज आहे तो भुवनेश्वर. हा 18 चेंडू मध्ये 43 धावा करायच्या आहेत 18 सरासरीने, सॉरी 14 सरासरीने, 14 सरासरीने, 14.15 सरासरीने तुम्हाला 43 धावा करायचा. सामना सुरू करा. गोविंदू आला तो भुवनेश्वर आणि सामना करेल तो बंटी. बघूया तेवढं चांगलं असे किपिंग म्हणता येईल सचिन याच्याकडून. जागरूक असा होता, दक्ष किपर म्हणता येईल. पुढचा चेंडू भुवनेश्वर खेळेल तो बंटी. पुन्हा निर्धाव चेंडू, बंटी याला काही चेंडू समजत नाही भुवनेश्वराचा आणि पुन्हा एकदा टॅप शॉट आणि चौकार. या चेंडूवर मात्र खणखणीत चौकार घेतलेला आहे वंटी याने आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18. 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर एक चौकार आलेला आहे. संघाची धावसंख्या होते 18. बिनबाद 18. कमिटीकडे बॉल जमा झाला पाहिजे ना. घ्या व्हॉलंटियर स्वयंसेवक चेंडू शोधून आणा. पुढचा चेंडू खेळेल तो बंटी. बघू या चेंडूवर काय करतो बंटी. पुन्हा खणखणीत असाच फटका पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुदर्शन कडून आणि एक धावापेक्षा जास्त काहीच नाही आणि धावा होत आहेत 19 धावा. तसं चांगलं षटक म्हणता येईल. 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केले आहेत भुवनेश्वराने आणि भावेशला चांगला फटका. थोडस पंबलिंग झालेलं तिथे पण एक धावापेक्षा जास्त काहीच नाही. शेवटचा चेंडू आता पुन्हा हाताळेल तो भुवनेश्वर. सामना करेल तो बंटी. या षटकामध्ये त्यांना 14 धावा घ्यायच्या होत्या. पुढचा चेंडू खेळतो बंटी आणि निर्धाव असा चेंडू. खूप चांगलं षटक, फक्त 5 धावा दिलेले आहेत भुवनेश्वराने. आपले 6 धावा दिलेले आहेत या षटकामध्ये. जिथे 14 धावांची धावगती राखायची होती तिथे फक्त 6 धावा दिलेले आहेत. खूप चांगला. बघा इंजर्ड मलेरिया पेशंट तापातून उठून आज कालच आलेले खेळासाठी आणि बघा त्याचे सुंदर अशी फलंदाजी आणि सुंदर अशी गोलंदाजी. अष्टपैलू खेळाडू होतो भुवनेश्वर. 12 गेंदों में 33 रन की जरूरत. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता एम एस इलेव्हनला. आणि पुढचा गोलंदाज आला तो सचिन. सचिन बघूया सचिन काय करतो आपल्या संघासाठी. आता धावा देतो का आणि चांगला असा फटका भावेशच्या बॅटमधून आणि चौकार. चला चेंडू आलेला आहे परत लगेच. चला तो चेंडू शोधून आणा. पहिल्या चेंडूवर चौकार आणि धावा होत आहेत त्या 24 धावा. आणि हा निर्धाव चेंडू या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा घ्यायचे त्या एम एस इलेव्हनला. सामना जिंकायचा असेल तर बघा पुन्हा एकदा टॅप शॉट आणि चौकार. चांगला असा फटका भावेश भोईरच्या बॅटमधून आणि धावसंख्या होती ती 28. 9 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे एम एस इलेव्हनला. आणि पुन्हा एकदा अविनाश कडेला गेलेला आणि तेवढं चांगलं गावातले जबरदा
गावातले जे पण वरिष्ठ नागरिक आहेत त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खाली बसू नका, तुम्ही खाली बसतावर आम्हाला वाईट वाटतंय. कम्युनिटीने खुर्च्या ठेवलेल्या आहेत इकडे तुमच्यासाठी बसायला. खाली बसू नका, गावचे वरिष्ठ नागरिक आहेत तुम्ही, या खाली बसू नका. कृष्णा मडके या इकडे, खुर्चीवर स्थानापन्न व्हा तुम्ही. खाली बसू नका, या तुम्ही गावचे वरिष्ठ नागरिक आहेत, तुम्ही खाली बसू नका. इकडे खुर्चीवर स्थानापन्न व्हा. जयराम ठाकरे कुठे असतील त्यांना सुनील मुकादम बोलवतात. 30 दवा पाहिजेत, सॉरी 30 दवा झालेले आहेत, सॉरी 27 पाहिजेत. आणि अवंतर चंडू, अवंतर दावेने धाव संख्या पुढे सरकते 31. आणि पुन्हा एकदा तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण डायरेक्टचा प्रयत्न होता परंतु नाही. आणि धावबाद तिथे 22 धावबाद झालेले आहे. हा 1+ विकेट. आणि षटक समाप्त होते, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32. हा 32 किती झाला? 33 धावा, 33 धावा. आणि शेवटच्या षटकामध्ये धावा पाहिजेत, 24 धावा पाहिजेत. लगा 6 चेंडू मध्ये 6 चौका मारल्यास निखिल. ओ आणि पहिलाच निर्धार असा चेंडू, चांगला षटक हाताळता निखिल. महेश कुमार 6 चेंडू मध्ये 6 चौकार पाहिजे होते. आणि बाद बाद विकेट त्रिफळाची महेश कुमार. आता बघा दरवाळीचे फलंदाज आपले रवी थोडे आलेले आहेत. षटकारांची हॅट्रिक करतात का ते बघा, कडक असा फटकारांचा रवी थळे. त्यांच्या जमान्यातले उत्कृष्ट असे फलंदाज होते ते. प्रत्येक मॅच मध्ये 50+ स्कोर करायचे. बघा फटका, बघा फटक्यामध्ये दम आहे. नाही रनआउट केलं त्यांनी, बंटी रमल्याला. विकास, विकास नितेश नाही विकास. चला पुढचा चेंडू. आणि बघा संघाच्या संघमाला महेश आले आहेत फलंदाजीसाठी, पण ते आता काहीच करू शकत नाही. बघा पुन्हा धावबाद होत का, धावबाद. आणि शेवटचा चेंडू शिल्लक. सामना अशा रीतीने जवळजवळ गमावलेला आहे एम एस इलेव्हनने. रवी शेठ आणि चौकार, फायनल त्याने चौकार खेचलेलाच आहे. या चौकारासाठी सुनील मुकादम यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. चला सामना सुरू आहे. पुढचा सामना राजा इलेव्हन वर्सेस किरण इलेव्हन. किरण इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी प्राचारण केले आहे ते राजा इलेव्हनला. तर तिकडे बॉल होता ना, आणला बॉल आणला नाही. स्वयंसेवक बॉल आणा. बघा बापू इलेव्हनने काय जादू आहे. लगातार 4 सामने जिंकलेले आहेत बापू इलेव्हनने. पहिली मॅच हरलेली फॉर्म मध्ये सर्व खेळाडू त्यांच्या फॉर्म मध्ये. बापू इलेव्हन त्यांच्यासाठी ब्रिझर हे काय मागवायचे, रेडबुल मागवा बापू मुकादम. नंतर झोप येते त्यांना. खर्च करा, जरा खर्च करा त्यांच्यावर.